मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आपल्याला माहीत आहे की विविध पदाची मुलाखती ह्या सुरू असतात किंवा घेतल्या जातात. तर अशीच एक मुलाखत नायब तहसीलदार या पदासाठी झालेली होती आणि ही मुलाखत दिलेली आहे श्री नरेश तुकाराम चौके यांनी. गाव आहे मुक्काम शिवनी, जिल्हा गडचिरोली. नायब तहसीलदार 2016, शिक्षण झालेलं आहे बीई केमिकल. तर मित्रांनो, यांची जी काही मुलाखत झाली होती त्या सर्व मुलाखतीचा संपूर्ण सारांश या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कशा प्रकारे यांना पॅनलद्वारे प्रश्न विचारले गेलेले होते आणि त्यांनी तेवढ्याच कुशलतेने आणि हुशारीने त्या प्रश्नांची कशाप्रकारे उत्तरं दिलीत की जेणेकरून त्यांची नायब तहसीलदार या पदावर नियुक्ती झाली. तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा अशाच प्रकारची नियुक्ती प्राप्त व्हायची असेल, त्याचबरोबर मुलाखतीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे गुण प्राप्त करायचे असतील, तर आपल्याला सुद्धा यासारखे प्रश्नही भविष्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण त्या प्रश्नाची कशाप्रकारे उत्तरं दिली पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओच्या सोबत राहा. अतिशय चांगल्या प्रकारची प्रश्न, प्रश्नाची उपप्रश्न, उपप्रश्नाची अनेक प्रश्न आणि त्याच्यातून निर्माण झालेली उत्तरं श्री नरेश तुकाराम चौके सरांनी दिलेली आहेत. तर याच्यामध्ये दोन व्यक्ती विशेष आहेत, एक नरेश म्हणजेच मुलाखत देणारे चौके सर, तर दुसरं पॅनल म्हणजेच मोरे सर. पॅनलद्वारे म्हणजेच आपण मोरे सर असं तिथे गृहीत धरायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये मुलाखती ह्या द्याव्या लागतात, त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तर बघूया कशा प्रकारची यांची ही मुलाखत झालेली होती. तर मित्रांनो, मोरे सर म्हणजेच पॅनलद्वारे नरेश यांना प्रश्न विचारले गेलेत. तर मोरे सरांनी पहिला प्रश्न केला होता की सध्या आपण काय करता, तर नरेशने उत्तर दिलेलं आहे सर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. तर मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला की कधीपासून आपण तयारी करत आहात, तर नरेश यांनी उत्तर दिलेलं आहे सर मी 2014 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तर मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला की कोणकोणत्या परीक्षा आपण देतात, तर नरेशने पुन्हा उत्तर दिलं की सर मी MPSC च्या सर्व परीक्षा देतो. तर मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला, म्हणजे मोरे सर म्हणजे पॅनलद्वारे प्रश्न उपस्थित झाला की MPSC वर्षातून 400 परीक्षा घेते, मग तुम्ही 400 परीक्षा देता का? तर नरेशने उत्तर दिलं, सॉरी सर मी फक्त SP MPSC च्या STI असिस्टंट आणि राज्यसेवा या परीक्षा देतो. तर यानंतरचा प्रश्न उपस्थित झाला होता की आतापर्यंत किती मेन्स आपण दिलेल्या आहेत, तर नरेशने उत्तर दिलेलं आहे सर आतापर्यंत मी राज्यसेवेच्या 2 मेन्स, STI आणि असिस्टंटच्या 2 मेन्स दिलेल्या आहेत. मोरे सरांनी प्रश्न केला की किती आपण आतापर्यंत मुलाखती दिलेल्या आहेत, तर नरेशने उत्तर दिलं सर हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, मुलाखत आहे. तर मोरे सरांनी प्रश्न केला, बरं 10वी 12वी आणि पदवी आपण कुठून केलेली आहे, तर नरेशने उत्तर दिलेलं आहे सर मी 10वी वसंत विद्यालय गडचिरोली येथून केलेली आहे, 12वी नानाजी देश जोशी ज्युनियर कॉलेज भंडारा येथून केलेली आहे आणि पदवी DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर येथून केलेली आहे. अशा प्रकारची उत्तरं ही नरेशने दिलेली आहे. नंतर मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला की आपले वडील काय करतात, तर नरेशने उत्तर दिलं की सर माझे वडील शेती करतात. तर मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला की शेती किती आहे, तर असा प्रश्न उपस्थित झाल्याच्या नंतर नरेशने उत्तर दिलं सर शेती आमच्या वडिलाकडे किंवा माझ्याकडे 5 एकर आहे. तर मोरे सरांनी प्रश्न केला 1 एकर म्हणजे किती, नंतर नरेशने उत्तर दिलं सर 1 एकर म्हणजे 40 गुंठे. नंतर मोरे सरांनी प्रश्न केला की 1 गुंठा म्हणजे किती, तर नरेशने उत्तर त्यावर दिलेलं आहे सर 1 गुंठा म्हणजे 33 बाय 33 चौरस फूट. तर मोरे सरांनी प्रश्न केला 1 गुंठा आणि 1 आर यामध्ये किती फरक आहे, तर नरेशने उत्तर दिलं सॉरी सर मला एक्झॅक्ट माहिती नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ते नियर अबाउट सेम असते. तर असा प्रश्न त्यांनी, अशा प्रश्नाची ते उत्तर दिली. नंतर मोरे सरांनी प्रश्न केला कुठले पीक आपण शेतामध्ये घेतात, तर नरेशने उत्तर दिलं सर मुख्यत्वे आम्ही तांदूळ हे पीक आमच्या शेतामध्ये घेतो आणि काही प्रमाणामध्ये कडधान्याचं पीक सुद्धा आमच्या शेतामध्ये आम्ही घेत असतो. तर मोरे सर पुन्हा म्हणालेत की
तांदूळ प्रोडक्ट आहे की क्रॉप आहे? तर तांदूळ प्रोडक्ट्स आहे की क्रॉप आहे असा प्रश्न हा उपस्थित झाला होता. तर नंतर नरेशने त्यावर उत्तर दिलेलं आहे, सर तांदूळ हे प्रोडक्ट आहे आणि त्याचा क्रॉप हा धान असे त्याला म्हणतो जो की क्रॉप आहे. मग मोरे सरांनी प्रश्न केला की तांदळाच्या कुठल्या जाती आपण आपल्या शेतामध्ये लागवड करता? तर नरेशनी त्यावर उत्तर दिलेलं आहे, सर तांदळाच्या जय श्रीराम, सोनम आणि HMT या जातीची, या प्रमुख जातीची लागवड आमच्या शेतामध्ये आम्ही करत असतो. मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला की धानाचा उतारा हा किती असतो? एका एकरी धानाचा उतारा प्रति एकर याला विचारला गेलेला होता. तर नरेशने उत्तर दिलं की सर एकरी 20 क्विंटल असतो. तर मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला, एक एकर की एक हेक्टरचा उतारा आपण सांगितलेला आहे? तर नरेशने उत्तर दिलं एक एकर. त्यानंतरचा प्रश्न होता मोरे सरांचा, त्यापासून मोरे सरने विचारलं त्यापासून तांदूळ किती मिळतात, म्हणजेच एका एकरात जे 20 क्विंटल उत्पन्न होतं त्यापासून आपल्याला तांदूळ उत्पन्न जे होत असतं मित्रांनो ते धान्याचं होतं. तर तांदूळ किती निघतात 20 क्विंटल पासून असा प्रश्न होता. तर नरेशने उत्तर दिलेलं आहे नियर अबाउट 12 क्विंटल. मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला, रब्बी तांदूळ लावता का? तर नरेश यांनी उत्तर केलं यस सर, होय म्हटल्यामुळे यस सर म्हटलेलं आहे. तर मोरे सर पुन्हा प्रश्न केला की रब्बी आणि उन्हाळी तांदळात काय फरक असते? तर नरेशने उत्तर दिलेलं आहे, सॉरी सर ते उन्हाळी तांदूळ असते, त्याची लागवड ही रब्बीमध्ये केल्या जाते. मोरे सरांनी पुन्हा प्रश्न केला, उन्हाळी तांदळाचा कालावधी कधीला असतो? तर नरेशने उत्तर केलं, उत्तर दिलेलं आहे, सर उन्हाळी तांदळाची लागवड ही डिसेंबरमध्ये केल्या जाते, तर काढणी ही एप्रिलमध्ये करतात. त्यानंतरचा प्रश्न होता पेसा ऍक्ट बद्दल. तर मोरे सरांनी प्रश्न केला, पेसा ऍक्ट नेमका काय आहे? तर नरेशनी उत्तर दिलेलं आहे, सर पेसा ऍक्ट हा आदिवासी बहुल्य जिल्ह्यामध्ये आदिवासींना मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट कलेक्ट करण्यासाठी त्याचप्रमाणे तेथील गावांना स्वतःची संस्कृती चालीरीती परंपरा जोपासण्याची त्याचप्रमाणे गावातील वाद सोडविण्याची अधिकार प्रदान करणारा हा पेसा ऍक्ट आहे. तर असं त्याच्यामध्ये उल्लेखलेलं आहे. त्याचबरोबर असं उत्तर नरेशने दिल्याच्या नंतर नरेशने सर FRA 2006 अंतर्गत मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट कलेक्ट करण्याचे तसेच त्यांचे व्यवस्थापन विक्री करण्याचे अधिकार मिळालेले आणि त्यातून मिळालेल्या निधीतून गावाचा विकास करण्याचे अधिकार मिळाले. तर अशी दोन जे पेसा ऍक्टबद्दल जी माहिती आहे ती नरेशने दोन प्रकारे दिलेली आहे. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण मुलाखत नरेश यांची झालेली होती. सध्या नायब तहसीलदार आहेत. तर मित्रांनो या प्रकारेच मुलाखत ही MPSC द्वारे अशा प्रकारची घेतल्या जाते. पॅनल कशा प्रकारचा यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. त्याचबरोबर आपण कोणत्या पदाची मुलाखत देत आहात यावर सुद्धा बरेचसे प्रश्न हे अवलंबून असतात. तर जेव्हा आपण मुलाखतीला जाल त्यावेळेस आपण सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून, पॉझिटिव्हनेस समोर ठेवून आपण प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत. कोणत्याही प्रश्नाची अतिशय टोकाची प्रश्नाची उत्तरं देणे टाळा. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर राहू द्या. प्रसन्न मनाने आपण मुलाखतीसाठी जा. त्याचबरोबर आपल्याला काही आपण मुलाखतीला जात असताना ड्रेस कोडचा आपण चांगल्या प्रकारे वापर करा. शर्टिंग करून चांगल्या प्रकारची शर्टिंग बेल्ट वगैरे लावून आपण मुलाखतीला जा. त्याचबरोबर जर आपल्याला नियमितपणे शर्टिंगची सवय असेल तरच शर्ट इन करा. अदरवाईज आपण विदाउट शर्टिंग सुद्धा मुलाखतीला जाऊ शकता. आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे आपण जायचं आहे. मित्रांनो मुलाखत म्हणजे आपलं व्यक्तिमत्व, आपली बोलण्याची शैली, आपले विचार प्रकट करण्याची शैली हे जाणून घेण्यासाठी मुलाखत ही ठेवलेली असते. आपण सर्वजण हुशार आहात, कुशल आहात तेव्हाच आपली निवड ही मुलाखतीमध्ये मुलाखतीसाठी झालेली असते. त्यामुळे फक्त आपले विचार, आपले जे काही मत आहेत ते आपण कशाप्रकारे व्यक्त करता, आपलं ज्ञान आपण कशाप्रकारे दुसऱ्यांना सांगता हे पाहण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व तपासण्यासाठी मुलाखत ही ठेवलेली आहे. त्यामुळे मुलाखतीला जात असताना या सर्व बाबीचा आपण अभ्यास करा. त्याचबरोबर मागील 1 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व घडामोडीबद्दल आपण अभ्यास करून जा. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यातून आपण आलेले आहात, ज्या तालुक्यातून आपण आलेले आहात, त्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा भौगोलिक इतिहास काय आहे,
भौगोलिक क्षेत्रफळ कशा प्रकारचं आहे, तेथील पर्जन्यमान, तेथील प्रमुख पीक, तेथील शेती पद्धती याबद्दल सुद्धा माहिती घ्या. त्या क्षेत्राशी असलेल्या अतिशय महत्त्वाच्या काही घटना, ऐतिहासिक घटना, तेथील प्रेक्षणीय स्थळे किंवा ऐतिहासिक स्थळे याबद्दल सुद्धा माहिती आपण नक्कीच अभ्यासून जा. त्याचबरोबर मित्रांनो, आपला परिवार, आपले वडील काय करतात याबद्दल सुद्धा आपली आपण माहिती घेऊन जा. त्याचबरोबर आपण भूतकाळामध्ये सर्व्हिस कुठे करत असाल तर त्या सर्व्हिसबद्दल, त्या सेवेबद्दलची माहिती. त्याचबरोबर आपली शैक्षणिक पात्रता असेल तर त्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची संपूर्ण माहिती आपण अभ्यासून जा. तसेच आपण ज्या विषयामध्ये आपली पदवी आपण किंवा पदव्युत्तर पदवी आहात त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण अभ्यासून जा. आणि सकारात्मकता ठेवा. विशेष म्हणजे आपण सकारात्मक जर असाल तर नक्कीच आपली मुलाखत ही चांगल्या प्रकारे जाईल. तर मित्रांनो, जेव्हा आपण मुलाखत देत असता त्यामुळे बरेचसे प्रश्नाचे उपप्रश्न, उपप्रश्नाचे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या प्रत्येक प्रश्नाची आपल्याला कुशलतेने उत्तरं देता आली पाहिजेत, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारची मार्क्स या मुलाखतीमध्ये प्राप्त होतील. तर मित्रांनो, ही होती एका नायब तहसीलदार नरेश यांची ही मुलाखत आणि त्यांनी संपूर्ण मुलाखत सविस्तरपणे मांडलेली आहे आणि खास आपल्या सर्वांच्या माहितीसाठी त्यांनी ती प्रकट केलेली आहे, सांगितलेली आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आपण तयारी राहू द्या आणि सकारात्मकता ठेवा. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पॅनलला देणे टाळा, टोकाची प्रश्न देणे टाळा आणि एकदम सकारात्मकतेने मुलाखतीला सामोरे जा. नक्कीच यश आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला तर त्याबद्दल आपल्या सर्वांचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबतर्फे धन्यवाद.